संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आहे, कारण सगळ्यांचाच लाडक्या गणपती बाप्पांचं गाजत वाजत आज आगमन झालंय. गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत आज घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. पुण्यातील पहिल्या मानाच्या श्री कसबा गणपती मंडळाची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आहे. छत्रपतीकालीन कसबा गणपती मंदिर हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. 1893 साली पुण्यात जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यावेळी तत्कालीन रे मार्केटमध्ये या मंदिरातही उत्सव सुरू झाला. ॲडव्होकेट दंडवते आणि ॲडव्होकेट भाऊसाहेब निरगुडकर या सुरुवातीच्या अध्यक्षांनी कामात झोकून दिलं. 1994 सालापर्यंत पुण्यात जवळपास 100 गणपती मंडळाची स्थापना झाली होती. मिरवणुकीदरम्यान कोणाचा गणपती पुढे असावा याविषयी जरा वाद निर्माण झाला असता स्वतः लोकमान्य आणि अण्णासाहेब पटवर्धन यांनी कसबा गणपती हे शहराचं ग्रामदैवत आहे म्हणून त्याला अग्रक्रम दिला. तेव्हापासून कसबा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी राहून नेतृत्व करत आहे. पुण्यात महिलांसाठी उपक्रम सुरू करणारे कसबा गणपती हे पहिले मंडळ आहे. या मंडळाची मिरवणूक मोठ्या उत्साहात आज पार पडली आहे. रसो मनानी भरली ओंजळ नित्य रीती भावे चरणावरी ताने बालक सुमधुर हासे भावत से. गेल्या कित्येक दिवसापासून महिन्यापासून गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी चालू होती. आज गणरायाची वाचत गातात आगमन झालेलं आहे. गणेशोत्सवाच्या खऱ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. सध्या आपण उभ्या आहोत पुण्यातील कसबा पेठेमध्ये. मानाची पहिली गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या कसबा पेठेमध्ये ह्या ठिकाणी देखील गणपतीचं आगमन झालं आहे आणि भाविक दर्शनासाठी आलोट गर्दी केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन भारत प्रधानचा अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूज, पुणे.